हरि ओम। मी इचलकरंजी केंद्र कोल्हापूर जिल्हा मंगलवीरा परदेशी। मी माझा एक अनुभव सांगते तुम्हाला। गेल्या वर्षी काय झालं, आमच्या मिस्टरला पहिले हाताला नागिन उठली। नागिन उठल्यावर ते म्हणजे त्यांना एवढे व्यातना चालू होते सगळे की बस मी सारखं बापू आई दादांना म्हणायचे, बापू हे काय व्हायलाय काय व्हायलाय। तर डॉक्टर पैसे दाखवलं, उपचार केले, सलाईन लावले, औषध झाले, मलम झाला, सगळं झाले। बापूला म्हणलं, बापू त्यांना जी यातना आहे ते सहन होत नाही बापू। त्यांचं लागोपाठ एक झाले की एक असते, एक झाले की एक असते। बापू आईकडे जायचे, मोठ्याकडं फोटो पैसे थांबायचे, आईला सगळं सांगत बसायचे, आई बघ की ग तिला त्यांना लय हे होते म्हणून बापूला सांगायचे, आईला सांगायचे। पूजा करता करता देवा बरोबर बापू बरोबर सगळ्या बरोबर बोलत बसायचे। त्यांचे जे हात भरलेले होते बापू अक्षरशः एवढे मोठे मोठे असे होते की आपण बघू शकत नाही, एवढं त्यांना यावायचे। ते असं नुसतं वरडायचे, बापू 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 करत मी काय करायची, उदी घ्यायचे, त्याच्यावर थोडी थोडी अशी उदी घालायचे। परत त्रिविक्रम जप माझा म्हणजे असा माझा पूर्ण विश्वास आहे। मी त्रिविक्रम घ्यायचे असं ताटात ठेवायचे आणि ते जल अभिषेक घालून त्यांना पाजायचे। ते पेले की जरा त्यांना बरं वाटायचं, बरं वाटले की परत आहे तसे जवळजवळ 8-15 दिवस त्यातच गेले। त्याच्या नंतर मग त्यांना एवढा त्रास व्हायला, एवढा त्रास व्हायला, उलट्या व्हायला, टॉयलेटला व्हायला। मग मी म्हणलं चला परत दवाखान्यात दाखवूया। मग ते मोरे डॉक्टर म्हणून तिथं आम्ही दाखवायला गेले। गेल्यावर त्यांनी सगळे रक्तलघ वगैरे सगळे तपासले, तर म्हणले त्यांना इन्फेक्शन झाले। इन्फेक्शन असं झालंय फार किडनीवर असा परिणाम होईल असं ते इन्फेक्शन त्यांचं झालेलं होतं। डॉक्टर काय म्हणले, मुलगीला बोलवले, मला बोलवले, मुलग्याला बोलवले आणि म्हणले केस आहे ना लय शिरेस आहे म्हणले। त्याच्यानंतर त्यांचं साईडनं ऑपरेशन करायला लागेल असं म्हणजे झालेलं। इन्फेक्शन एवढं जोरात आहे की पास म्हणजे नो गॅरंटी म्हणून असं सांगितलं होतं जवळजवळ। पण मी डॉक्टरनी मला बोलून घेतलं, म्हणले बघा असं, मी म्हणले बघा तुम्हाला मी आत्ता मी बापूच्या ह्याच्याने मी तुम्हाला कोऱ्या कागदावर लिहून देते म्हणलं। काय त्यांना काही सुद्धा होणार नाही, हे आहे तसं परत बरे होणार म्हणले। मला ठामपणे विश्वास आहे आणि बापूचा कटाव असते माझ्याकडे, ते कटाव मी घेते, संघ माझ्या कायम असते। कटाव बापू माई दादाचं कटाव असते माझ्या बरोबर। मी ते कटाव घेतलं, त्यांनी झोपले होते त्या कटाव तिथं ठेवला आणि यांना म्हणलं तुम्ही फक्त बापू पैशी बघत राहा। मी आले डॉक्टरला भेटून, मग डॉक्टरने असं असं सांगितलं। म्हणजे दुसरे मी नको दुसऱ्या दवाखान्याची मला चिठ्ठीच नको, तुमच्यावर खूप मला विश्वास आहे, तुम्हीच ट्रीटमेंट करायचे। म्हणजे ठीक आहे, मग ते काहीतरी चेकअप करायला सांगितले म्हणून बाहेर त्यांना घेऊन गेले। आणि मुलगी जावय आणि मुलगी दुसरी आणि मुलगा चारही बी गेले। मला म्हणले तू चल, मी म्हणलं नाही मी येत नाही, मी इथं बसून जपच करणार, जप करणार म्हणले। मग यांनी गेले 12 गेले जवळजवळ, मला वाटतं 6-6:30 आले यांनी। तवर आहे का नाही, मी असं बापूचा जप करत होते, कटाव होता, कटाव घेऊन बसले होते, त्याच बेडवर मी बसलेली होते बापूचा दावा करत। बापू रिपोर्ट व्यवस्थित येऊ दे, आम्हाला त्यांच्याशिवाय दुसरं कोणी नाही, आमच्या घरात तेच करणार आहे। लगेच यांनी आले, आल्यावर लगेच रिपोर्ट बघितला, म्हणले ठीक ठाक आहे सरळ। मग बापूचं कटाव हातात न सोडत नाही मी कधी, मला बापूवर एवढा विश्वास आहे। दुसरे म्हणतात 100%, मला शब्द नाहीये, मी 100% नाही, किती करोड टक्के म्हटलं तरी मी नाही, मला ठामपणे पूर्ण विश्वास आहे सगळ्या बाबतीत। मग तुम्हाला सांगू ते मग डॉक्टर म्हणले ट्रीटमेंट चालू केलं, मग ते 3 दिवसात बरे झाले। बापूची कृपा बघा, 3 दिवसात बरे झाले। तेव्हा आली गुरुपौर्णिमा, गुरुपौर्णिमा आली। बापू मी म्हणलं बापू गुरुपौर्णिमा कुठं करायची, म्हणे हे झोपलेले होते यांच्या छातीवर कटाव ठेवला। बापूला म्हणलं बापू फूल कुठनं आणू, बाहेर गेले चाफेचं झाड होता, 3 फुल तिथं ठेवले मी आणि मग उपासना लावली, तिथंच आमची गुरुपौर्णिमा झाली। मग यांच्या डोळ्यात जरा पाणी आलं, मी म्हणलं अहो आपल्याला विश्वास ठेवायचा सगळ्या बाबतीत म्हणून। मग ते डॉक्टर बी एक नाही कॅमेरेमधनं आम्ही जे उपासना वगैरे करते ते बघत होते, तिकडचे नर्स वगैरे थोडं 2-3 बापू भक्त बी होते,
मी काय करत असाल तर ते मी येऊन थांबायचे तिथे. म्हणायचे बापूने कोल्हापूरला आईला पहिले सुरुवातीला उपासना चालू असताना आम्ही बापूला बघितलंय या जेवलोय म्हणून. मग ते यांच्या डोळ्यात खूप पाणी आल्यावर मी म्हणते आवर रडू नका, आपण बापू कसे आहे तशी परत जाणार, आहे तशी तुम्ही बरे होणार. मग तिसरा दिवस झाले, चौथ्या दिवशी रिपोर्ट आले सगळे. डॉक्टर म्हणले सगळे ओके आता परदेशी, काय घाबरायचं कारण नाही म्हणून. बापू हे सगळं तुम्हीच करू शकताय. बापू माई दादा मोठे आजी मला पूर्ण पूर्ण म्हणजे पूर्ण विश्वास आहे ठामपणे. दुसरे म्हणतात 100%, पण मी 100% नाही म्हणत बापू. त्याच्यापेक्षा माझ्यावर मला तुमच्यावर खूप खूप विश्वास आहे आणि माझ्यासाठी तुम्ही अडचणीला कायम उभं राहतात. दुसरे म्हणतात राम रामाची वही लिहिली तर काय होणार आहे, पण ते काय होतं तेव्हा आपल्याला माहिती आहे, दुसऱ्याला काय माहित असते. मग ती वेळ पडली की बापू आपल्याला व्याज सकट हे परत येत. हरिओम श्रीराम अंबज्ञ. जय जगदंब जय दुर्गे, जय जगदंब जय दुर्गे, जय जगदंब जय दुर्गे.